हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ DNA अँड RNA. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. DNA शिकायच्या आधी आपण क्रोमोझोम आणि जीन्स या बेसिक्स कन्सेप्ट्स शिकून घेऊया. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंच आहे की क्रोमोझोम कुठे असतात. तर प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. आणि क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, तर एका DNAच्या मॉलिक्युलपासून क्रोमोझोम बनलेले असतात. आता क्रोमोझोमचं काम काय, तर इट कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. म्हणजेच आपण पहिल्या लेसनमध्ये शिकलो की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स जातात ते नेण्याचं काम किंवा कॅरी करायचं काम किंवा ट्रान्सफर करायचं काम कोण करतं, तर क्रोमोझोम्स करतात. बेसिकली प्रत्येक स्पीसीजमध्ये, प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. तसंच ह्युमन्समध्ये 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, ज्याच्यामध्ये मग 23 क्रोमोझोम्स पेअर्स आपल्या ह्युमन्समध्ये असतात. आता त्या 23 पेअर्सपैकी एक पेअर ज्याला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो, ज्याच्यावरती ठरतं की जे होणारं ऑफस्प्रिंग आहे ते मेल आहे की फिमेल आहे. आणि दुसरे उरलेले 22 पेअर्स त्यांना आपण ऑटोझोम्स म्हणतो. आता आपण DNAकडे वळूया. DNA स्टँड्स फॉर डिऑक्सीरायबोन्युक्लिक ॲसिड. आता रायबोन्युक्लिक ॲसिड म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड. बेसिकली DNA आणि RNA हे न्यूक्लिक ॲसिड आहेत, ज्यातला फर्स्ट मेन न्यूक्लिक ॲसिड DNAला म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मास्टर मॉलिक्युल. DNAला मास्टर मॉलिक्युलसुद्धा म्हटलं जातं. आता DNA कुठे लोकेटेड असतात, तर प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये DNA असतात. आता DNAला आपण शिडीचं एक्झाम्पल देऊ शकतो. शिडीप्रमाणे DNAचं स्ट्रक्चर आहे. DNAचे दोन स्ट्रँड्स म्हणजे आपण शिडीचे दोन खांब म्हणू शकतो. आणि ते खांब फॉस्फेट आणि शुगर मॉलिक्युलपासून बनलेले असतात. DNAच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांना नायट्रोजनस बेस असं म्हणतात. आणि ह्या सगळ्याला पकडून कोण ठेवतं, तर हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, आता DNAचं फंक्शन बघूया. DNAचं मेन फंक्शन काय आहे, तर टू स्टोअर अँड कोड जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ बॉडी. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच कलर ऑफ आईज, हेअर, स्किन किंवा बॉडीची हाईट एक्सेट्रा, असे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स DNA स्टोअर करून ठेवतो. आता DNAला थोडं डीपमध्ये समजूया. DNA इज अ पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाईड. आता हे वाक्य समजण्यासाठी आपल्याला पॉलिमर आणि न्यूक्लिओटाईड हे दोन शब्द समजून घ्यावे लागतील. सगळ्यात पहिले आपण पॉलिमर म्हणजे काय हे बघूया. पॉलिमर आणि मोनोमर समजण्यासाठी मी तुम्हाला एका भिंतीचं उदाहरण देते. एक भिंत तयार होण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या विटा लागतात. मग त्या विटा म्हणजेच मोनोमर, आणि त्या विटा एकत्र येऊन जी भिंत तयार झाली ती म्हणजे पॉलिमर. म्हणजेच थोडक्यात मोनोमर इट इज अ स्मॉल मॉलिक्युल, आणि पॉलिमर काय आहे, तर ग्रुप ऑफ मोनोमर्स. खालील दिलेल्या इमेजमध्ये तुम्हाला कळत असेल की जो बॉक्समध्ये दाखवला आहे तो एक मॉलिक्यूल आहे म्हणजे मोनोमर आहे, आणि असे भरपूर मॉलिक्यूल एकत्र येऊन एक पॉलिमर तयार झाला आहे. मग आता DNA कशाचा पॉलिमर आहे, तर न्यूक्लिओटाईड्सचा. म्हणजे न्यूक्लिओटाईड्स म्हणजे इथे मोनोमर्स आहेत. असे भरपूर सारे न्यूक्लिओटाईड्स एकत्र येतात आणि एक DNA मॉलिक्यूल तयार होतो. आता आपण बघूया न्यूक्लिओटाईड्स म्हणजे काय. बेसिकली न्यूक्लिओटाईड्स तीन कंपोनंट्सपासून बनलेले असतात. फर्स्ट फॉस्फेट मॉलिक्यूल, सेकंड शुगर मॉलिक्यूल, अँड थर्ड नायट्रोजिनस बेस. आता खालील दिलेल्या डायग्राममध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, दुसरा डिऑक्सीरायबोज शुगर आहे. म्हणजेच DNAमध्ये आपण कुठली शुगर असते, डिऑक्सीरायबोज शुगर असते. आणि म्हणून आपण DNAला डिऑक्सीरायबोन्युक्लिक ॲसिड असं म्हणतो. प्लस एक नायट्रोजिनस बेस आहे. बेसिकली नायट्रोजिनस बेस चार असतात, त्यातला एक नायट्रोजनस बेस प्रत्येक न्यूक्लिओटाईडमध्ये असतो. असे तीन कंपोनंट्स एकत्र येतात आणि एक न्यूक्लिओटाईड तयार होतो. परत रिवाइज करूया. न्यूक्लिओटाईडमध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल, दुसरा डिऑक्सीरायबोज शुगर, आणि प्लस एक नायट्रोजनस बेस. आता आपण बघूया टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेस. बेसिकली नायट्रोजनस बेस दोन पार्टमध्ये डिवाइड केले आहेत. फर्स्ट प्युरिन्स अँड सेकंड पिरिमिडिन्स. प्युरिन्समध्ये दोन नायट्रोजनस बेस आहेत, फर्स्ट ॲडिनाईन अँड सेकंड ग्वानाईन. आणि पिरिमिडिन्समध्ये तीन नायट्रोजनस बेस आहेत, फर्स्ट थायमाईन, सेकंड सायटोझिन अँड थर्ड युरॅसिल.
आता नेहमी लक्षात ठेवायचं की ॲडिनाईन सोबत नेहमी थायमाइन कनेक्ट होतो, ग्वानाइन सोबत नेहमी सायटोजिन क्यू कनेक्ट होतो. हे नायट्रोजनस बेस डीएनएमध्ये वेगळे आणि आरएनएमध्ये वेगळे असतात. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया नायट्रोजनस बेस इन डीएनए. डीएनएमध्ये चार नायट्रोजनस बेस असतात, ॲडिनाईन, ग्वानाइन, थायमाइन अँड सायटोजिन. आता ॲडिनाईन आणि ग्वानाइन प्युरिन्स आहेत आणि थायमाइन आणि सायटोजिन पिरिमिडिन्स आहेत, हे आपण मगाशी शिकलो. मग इन शॉर्ट डीएनएमध्ये चार नायट्रोजनस बेस आहेत, दोन प्युरिन्स, दोन पिरिमिडिन्स, म्हणजेच ए जी टी सी. आता आपण बघूया व्हॉट इज आरएनए. आरएनए स्टँड्स फॉर रायबोन्युक्लिक ॲसिड. आरएनए हा सेकंड न्यूक्लिक ॲसिड आहे, प्लस त्याला मायक्रोमॉलिक्युल्स असे सुद्धा म्हणतात. आरएनएचं मेन फंक्शन काय, तर जीन्समधले ॲमिनो ॲसिड्स कॅरी करायचे आणि रायबोझोमकडे नेऊन पोचवायचे. आता आपण बघूया नायट्रोजनस बेस इन आरएनए. जसे डीएनएमध्ये चार नायट्रोजनस बेस होते, तसेच आरएनएमध्ये सुद्धा चार नायट्रोजनस बेस आहेत. फर्स्ट ॲडिनाईन, सेकंड ग्वानाइन, थर्ड युरॅसिल अँड फोर्थ सायटोजिन, म्हणजेच दोन प्युरिन्स, दोन पिरिमिडिन्स. आता इथे थायमाइनच्या ऐवजी युरॅसिल रिप्लेस झाला आहे, म्हणजेच इन शॉर्ट आरएनएमध्ये ए जी यू सी हे चार नायट्रोजनस बेस असतात. आता आपण आरएनएचे टाईप्स बघूया. देअर आर थ्री टाईप्स ऑफ आरएनए. फर्स्ट एमआरएनए, त्यालाच मेसेंजर आरएनए असं म्हणतात. सेकंड टीआरएनए, त्यालाच ट्रान्सफर आरएनए असं म्हणतात. अँड थर्ड आरआरएनए, त्यालाच रायबोझोमल आरएनए असं म्हणतात. आय होप तुम्हाला डीएनए आणि आरएनए व्यवस्थित कळले असतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईबच्या बाजूला बेलचं आयकॉनसुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.